मोगरा प्लॉट बघू शकता कसा हिरवागार झालेला आहे. पण हे बघा तुम्ही, फुटवे येतात पण कळ्या काय एवढा तेजदार येत नाही. बघू शक हे बघा कसे ह्या कळ्या अशा होतात अशा होतात. हवामान बदल, त्याच्यानंतर मध्ये मध्ये ढगाळ वातावरण, त्याच्यामुळे हे असे होत असेल कदाचित. आता याला बघू शकता कशी फूट आलेले आहे, कळ्या अगदी मोजक्यात दिसतात. हे बघा हिरवागार आहे पण कळ्या येणाऱ्या बहर येणारा हा कमी असतो. तसा याला सुद्धा हे बघा नवीन येणारे फुटवे किती सुंदर आले आहेत. हे बघा आता याला बघू शकता किती भारी फुटवे आलेले आहेत. हे बघू सो खूप सुंदर कळ्या आलेल्या आहेत छोट्या छोट्या फुटव्या वरती. विस्तार पण खूप सुंदर झालेला आहे झाडाचा. तसं याला पण खूप फुटव चांगलेलं आहे, खूप झाडं चांगली झालेली आहेत. पण काय कळ्यांचा बहरा एकदम मोजका येतो थंडीमुळे, त्याच्यानंतर हवामान बदल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, त्याच्यानंतर कधी कधी पांढरी माशी, कळ्या सडणे, कळ्यांला अळी लागणे, ह्यासारख्या खूप एकंदरीत पाहता एवढा जरी मोगरा असला तरी पण मिळणारे कळ्यांची संख्या ही खूप आहे, कमी आहे.